नमस्कार. पितृदोष हा देवकोपा इतकाच त्रुट समजला जातो. देवकोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृकोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ठ होतो, मूल होत नाही, किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात. मुले नीट वागत नाही, आई वडिलांचे ऐकत नाहीत, इत्यादी त्रासही होतात. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्राद्ध अवश्य करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यातही भात सोडावं किंवा घरातच जेवण्यापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच मागील दोन पिढ्यांचे हीच स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत असतात, तेव्हा आवरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसार ते अन्नदान करतात. त्यांचे कल्याण होते, मुक्तीची वाट पाहतात, तेव्हा ते आपल्या आसपास आवरत असतात. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावी आणि गायीला घास द्यावी. काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावले असते, त्यांचे घर, मालमत्ता, पैसे हडप करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्या अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी, औषधापासून तडफून मरण येणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याला पूर्वजांनी कोणाला तरी दुखावले असते त्यामुळे आत्महत्या केलेली असते, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून दुसऱ्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्या त्याची भरभराटही होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे: एक, शरीराला असह्य रोग असा रुद्धवणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे. दोन, विषारी सर्पचावणे. तीन, मन, शरीर, रचार मन अशांत असणे, भीती वाटणे, बडबडणे, भास भवणे. चार, नदी किंवा समुद्र पाहून भीती वाटणे. पाच, वाईट स्वप्ने पडणे, निद्राराश होणे, रात्री घाबरणे. सहा, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाकार्य यात अडथळा येणे. सात, कामात मन न लागले, अस्वस्थ वाटणे. आठ, घराला पाणी पुरवठा न्यून होणे. नऊ, दाम्पत्यसुखी समाधानी न वाटणे. दहा, घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळा येत राहणे. अकरा, वारसा हक्क जाणे, लोकांची भांडणे आणि वादविवाद होणे. बारा, कोर्ट कचेरीचा त्रास चालू असणे. तेरा, पारिवारिक एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत, प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे. चौदा, नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहता वारंवार पालट होणे, कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न्यून पडणे. पंधरा, कुटुंबाचा पोषणाची काळजी वाटणे. उपाय: एक, पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. दोन, जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार्य नियमाचे पालन करावे लागेल. तीन, पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फूड, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. चार, पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांच्या आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. पाच, धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजापर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत करावे.
दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. 7. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावे, ती आनंदी असते. तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. पितृपक्षातील नियम. 1. पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादीचे सेवन करू नये, ते निषिद्ध आहे. 2. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका, पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उठणे इत्यादीचा वापर करण्यास मनाई आहे. 4. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभकार्य जसे की जावळ, लग्न, ग्रहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते. 5 वर्ष घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारळ, नागबली, त्रिफिणे, 3 पिंडाची श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांची शुभाशीर्वाद आणि पुण्य लागते. ते नियमित श्रद्धांजली करावे. त्यांना पितरांच्या संतोषाने आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, संसार सुख, आरोग्य, सम्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अगदी भौतिक स्थूल राजाचे संचालन आणि कुलाचे नित्यरक्षण पितर हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती, अनिष्ट देवतांची कृपा, प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाही. म्हणून पितरांच्या तृप्तीस अगक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात. 4. वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे. मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो. असे केल्याने संघर्ष होऊ शकतो. झाडू. धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. पितृपक्षात झाडू दी खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही. मीठ. मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केली जाते. म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तूचा स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही. सोने. पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नका. पितृपक्षामध्ये सोने खरेदी करण्याचे शुभ काम करू नये. पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रामध्ये सोने खरेदी करू शकता, कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वर्जित आहे. तर पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करावे का. पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही. तुम्ही दान करण्यासाठी कपडे खरेदी करू शकता. यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. 1. पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते. यात कोणतेही मनाही नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जातात. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे. या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात. पितृपक्षात पितरांना तृप्त करणे अनिवार्य आहे. त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो. त्यामुळे देवाला असे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठीही योग्य नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी व त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पितरांना समर्पित आहे. त्यांच्याप्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखविले असता ते प्रसन्न होतात व आपल्या घराचे चांगले आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत. संतती प्राप्त होण्याची अडचण येत नाही. जर पितर रुसले तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पितरांना या काळात प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे व श्राद्ध करणे देखील अनिवार्य आहे. धन्यवाद.